सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि आत्ता सात रस्ता परिसरातल्या जनवात्सल्य बंगल्यासमोर कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय। तरी काय सांगाल, प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे तर एकूणच उत्साह दिसून येतोय, काय सांगाल? प्रथम मी सर्व सोलापूरकरांचं जेवण कामभाग अक्कलकोट माडा सगळ्याचं अभिनंदन करते। भरपूर मताधिक्याने ताईला निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करते। जास्त करून महिलांनी साथ दिली आणि गोर गरिबांनी साथ दिली। भाजपला सरकार कंटाळलं होतं, मोदी 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 किड्या मुंग्यासारखं डोक्यात लोकांच्या भरलं होतं आणि जवळजवळ घ्यास तेल धान्य सगळं सगळं मोदीनं महाग केलं होतं। म्हणून लोकांनी सध्या मत बदललं आहे आणि लेकीनं बापाचा बदला घेतला असं मला म्हणायचं आहे। आणि ताईंनी एक सोलापूरची लेक म्हणून सगळ्या सोलापूरकरांनी ताईंना निवडून दिलं। मी सगळ्या सोलापूरकरांचं अभिनंदन करते आणि ताईंना खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांतर्फे। आम्ही जुन्या काँग्रेसचे कट्टर काँग्रेस कार्यकर्ते आहोत आणि माझा मुलगा सुद्धा काँग्रेसमध्ये सध्या आहे आणि मी सर्वांचं अभिनंदन करते। प्रणिती शिंदेचा विजय कोणत्या कारणामुळे झालाय? राम सातपुते यांना लोकांनी का बरं नाकारलेलं आहे? राम सातपुते यांना लोकांनी का बरं नाकारलं? राम सातपुते मोदी देशात हुकुमशाही आणली होती मोदीनं। हा बोला। हा मोदीनं देशात हुकुमशाही आणली। मुस्लिम समाजाच्या लोकांना म्हणतो ही निळा झेंडाचा अतिरेकी जायती, म्हणजे देशात अशी हुकुमशाही चालते का? इथल्या मुसलमानांनी काय बाहेर देशात जायचं का? हे म्हणजे हे देशात अशांतता नांदवायचं लक्षण। परत राम सातपुते एका सभेत काय म्हणला की हिंदूच्या महिला पळवून नेल्या, हे केलं। तुझं सरकार होतं ना ते दिल्ली, त्याचं सरकार होतं, मग कशा पळवून नेल्या? तुमचं काय नाव आहे, कुठल्या एरियामध्ये राहता? आणि मी कवठाळे उत्तर सोलापूर तालुका मोहोळ मतदारसंघ आमचा। प्रणिती शिंदेना लीड दिसते? प्रणिती शिंदेला आम्ही 70% लीडनं प्रत्येक गावाने आम्ही चिहितील चॅलेंज की 1000 मतदान झालं की 700 प्रणिती ताईला मतदान करण्यामुळे राम सातपुतेला लोकांनी नाकारले। राम सातपुते म्हणजे मोदी बिन राम सातपुते बाद माणसाची नक्की बाद। शेतकऱ्याची वाट लावली आणि खताच्या भावाच्या किमती 500 हजाराची बॅग 3000 नेली। ताईंकडनं आता नेमक्या काय अपेक्षा? प्रणिती ताईकडून आमची अपेक्षा आहे की जनतेचा जे आवाज आहे, शेतकऱ्याचा जे आवाज आहे, ती दिल्लीचा गाजवावा की जेणेकरून शेतकऱ्यासाठी एक बी लाचार खासदार बोलला नाही आजपर्यंत। परिणितीताईनं परिणितीनं शेतकऱ्याची व्यथा मांडावी आणि शेतकऱ्यासाठी परिणितीताईनं जर आता तिथं आवाज मांडला तर ते कधीच म्हणजे खासदार कायमच खासदार होणार, कधी त्यांना अपेक्षा येणार नाही। सोलापुरात काम केलं होतं, आता खासदार म्हणून त्या पुढे आलेले तर काय सांगाल, काय भावना आहे? आमदार म्हणून प्रणिताईनं अतिशय कार्यक्षम काम केलं होतं आणि खासदार म्हणून देखील आपल्या सोलापूरची पहिली महिला खासदार म्हणून आम्ही सर्वप्रथम प्रणिताईचं कवठाळेकरांच्या वतीनं मोहोळ मतदारसंघाच्या वतीनं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि प्रणिताईच्याकडून संपूर्ण सोलापूर लोकसभेसाठी अतिशय उत्कृष्टपणे काम करतील अशी आशा मी सर्वांच्या वतीनं बाळगतो। कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो आपल्याला दिसून येतो, काय? आणि मोदी काय म्हणतो, मी महागाई कमी करतो, ही करतो, काय सगळं सगळ्याला ह्यानं चुत्यात काढलं। तुम्हाला सांगतो, मी व्हेकल किंवा वाहन डिपार्टमेंटमध्ये काम करतो आज 20 वर्ष झालं। जेट लहान गाडीचा समजा टिप्परचा एखादा जॉईंट क्रॉस 180 रुपयाला काँग्रेसच्या काळात होता, काँग्रेस ज्यावेळेस 57 जाताना 350 रुपयाला होता, तो जॉईंट क्रॉस आज 1800 रुपयाला झाला। एवढा देश बदलला का? ह्या भाड्यानं लुटून नेलं सगळं गुजरातला आणि आपली ईडी त्याची टाळ्याबाजी देत, ह्यांना कळायला पाहिजे आपण महाराष्ट्राचं खतं तर महाराष्ट्राच्या टाळ्या वाजवाव्या इथल्या लोकांना। हा शेवट महाराष्ट्र ही स्वाभिमानाची भूमी आहे, आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीत राहतो, शिवरायांच्या भूमीमध्ये आतापर्यंत कधीच गद्दारीला स्थान मिळालं नाही, हे सोलापूरकरांनी प्रणिताईला खासदार करून दाखवून दिलेलं आहे। एकूणच कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो आता आपण जाणून घेतलेला आहे आपल्यासोबत अजून एक कार्यकर्ते। आता तुमचं नाव सांगा आणि काय वातावरण आहे आणि काय भावना आहे? माझं नाव आनंद भंडारे, मी ताईचा कट्टर कार्यकर्ता आहे। या ठिकाणी ताईचा खूप मोठा विजय झाला आहे या शहर मध्ये मध्ये ज्या राम सातपुते उभारला होता 64,000 ताईने निवडून आले, कारण आम्हाला वाटत होतं ताई एवढं मोठं 1 लाखाने येईल, कारण ताईचा विजय झाल्याबद्दल मी सर्वांचा या सोलापूर शहरवासियाला अभिनंदन करतो। धन्यवाद। काय नाव आहे? मी अशोक साहेब बोलो, शहर मध्यमधून नागरिक आहे येथील। या ठिकाणी ताईंचं शहर मध्यमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम आहे,
तळागाळ्यातील लोकांपर्यंत ताईंचं काम असल्यामुळं ताईंनी या ठिकाणी गुलाल हे सोलापूरकरांचं व सर्व धर्मियांचं गुलाल आहे हे इथं टाकून दिले।